मुंबईतील काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर काही परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेतर्फे वेरावली जलाशयावरील 1200 मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचं काम हे 13 जुलैला करण्यात येणार आहे. त्यामुळे वांद्रे अंधेरी या भागात पाणीपुरवठा बंद राहील तर विलेपार्लेमध्ये सुद्धा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांना 1 जुलैपासून 50 क्विंटल आणि कारखानदारांना 1000 क्विंटल कडधान्य साठवता येतील असे निर्बंध घालणारा केंद्रीय कायदा लागू झाल्यानंतर 4 दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदी बंद केली. त्यामुळे सणासुदीच्या काळात डाळींचे भाव भडकण्याची भीती सध्या व्यक्त होती. 16 जुलैला नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमधील मसाला आणि धान्य व्यापाऱ्यांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं लागू केलेला डाळींवरचा कायदा रद्द करावा यासाठी व्यापाऱ्यांनी बाजार समिती 1 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सरकारकडून किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना डाळ साठवणुकीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आल्या त्यामुळे व्यापारी वर्गात मोठी नाराजी आहे. गोकुळ दूध संघानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांनी तर गायीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उद्यापासून या नवीन दरांची अंमलबजावणी होणार आहे. राज्यात 8 जिल्ह्यात कोरोनाची स्थिती ही चिंताजनक आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते. कोल्हापुरात बाधितांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे तर काही जिल्ह्यात कोरोनाबाधितांचं प्रमाण अजूनही 5% वरच आहे. 27 जून ते 3 जुलै या दरम्यान कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते. कोरोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेनं गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आणि त्यानंतर आरक्षणासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली. कोकणात जाणाऱ्या काही गाड्यांची प्रतीक्षा यादी 1 दिवसात 300 पुढे गेली. येत्या 10 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होती आणि त्यासाठी ही लगबग दिसून येते. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना आगामी काळात काही सवलती देण्याचा विचार होऊ शकतो असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलंय. अर्थात यामध्ये लोकल प्रवासाचा विचार केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र दुकानं, शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये उपस्थिती याबाबत 2 डोसचा निकष लावता येऊ शकतो असंही सुरेश काकाणी म्हणाले. केरळ आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांची चिंता वाढली आहे कारण देशातील एकूण कोरोना रुग्ण संख्येमधले 53% कोरोना रुग्ण हे केरळ आणि महाराष्ट्रातले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. यावेळी गर्दी टाळा आणि गरज नसताना बाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा नागरिकांना करण्यात आलंय. देशामध्ये अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट टळलेलं नाही अशातच पर्यटन स्थळांवर मात्र गर्दी होताना दिसते. दरम्यान कोरोना कृती दलानं आता पर्यटन स्थळांवरच्या गर्दीकडे बोट दाखवलंय. कोरोना नियमांचं पालन न केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो असा इशारा सुद्धा कोरोना कृती दलाचे प्रमुख VK पॉल यांनी दिला. अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालंय त्यांनी मास्क लावण्याची गरज नाही असं राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी घोषित केलं होतं. त्यामुळे आता शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळा परिसरात मास्क घालण्याची गरज नाही. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं कोरोना संदर्भातील नियमांमध्ये आता शिथिलता आणली. मुंबईमध्ये सलग 3 दिवस लसीकरण बंद राहणार आहे. लसींचा साठा उपलब्ध नसल्यानं लसीकरण मोहिमेला ब्रेक लागलाय. शुक्रवारपासून लस साठा उपलब्ध नसल्यानं त्याचा फटका लसीकरण मोहिमेला बसलाय. त्यामुळे आता मुंबईकरांना लसीसाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अमरावती जिल्ह्यात सुद्धा लसींचा तुटवडा आहे त्यामुळे जिल्ह्यात 2 दिवसांपासून लसीकरण बंद आहे. यात 90 पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 6,76,540 जणांचं लसीकरण झालंय. यामध्ये 3,72,891 नागरिकांना अजूनही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. नवी मुंबईतल्या वाशी इथं तृतीयपंथीयांसाठी आयोजित केलेल्या विशेष लसीकरण सत्राचा लाभ 124 तृतीयपंथीयांनी घेतला. महापालिकेनं आतापर्यंत कॉरी परिसरात राहणाऱ्या व्यक्ती, रेड लाईट एरिया तसंच रस्त्यावर राहणारे निराधार यांच्यासाठी विशेष लसीकरण सत्रांचं आयोजन करून मोहीम राबवली आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर भागातील अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय. मात्र तरीही या भागात लसीकरणाचं काम सुरूच आहे. लसीकरणात खंड पडू नये यासाठी होडीतच लसीकरण केंद्र उभारण्यात आलंय. कटरा प्रखंड या पूरग्रस्त भागामध्ये प्रायोगिक तत्वावर होडीतून लसीकरण सुरू करण्यात आलंय. 14 ठिकाणी अशा पद्धतीनं लसीकरण केलं जाणार आहे.
भारतातील लस गोंधळाचा फटका आता नाविकांना सुद्धा बसतोय. जवळपास 2000 कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली. जागतिक आरोग्य संघटनेनं कोवॅक्सिन लसीला मान्यता दिली नाही, त्यामुळे ही लस घेणाऱ्या भारतीय नाविकांच्या अमेरिका, युरोप आणि आखाती राष्ट्रातल्या नोकऱ्या आता धोक्यात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही आटोक्यात आलेला नाही, त्यामुळे यंदाही शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 15% मर्यादित बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. सर्व संबंधित विभागांनी 14 ऑगस्ट पर्यंतच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश सुद्धा देण्यात आले. त्यानंतरच्या बदल्यांना मान्यता दिली जाणार नाही असं सामान्य प्रशासन विभागानं शासन आदेशामध्ये स्पष्ट केलंय. रत्नागिरीतल्या पंधेरी धरणाच्या देखरेखीसाठी केलेली शिक्षकांची नियुक्ती अखेर रद्द करण्यात आली आहे. या धरणाला गळती लागल्यामुळे धरणाच्या देखरेखीसाठी चक्क शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. जी 24 तास ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर स्थानिक प्रशासनानं त्याची दखल घेत शिक्षकांची नियुक्ती रद्द केली, त्यामुळे या सगळ्या शिक्षकांनी जी 24 तासचे आभार मानले. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे